बाबासाहेबांनी या पक्षाची स्थापना करताना खूप विचार केलाय आणि देशातल्या प्रमुख पक्षांची तर चांगलीच खरडपट्टी काढली त्यांनी आजच्या मुलाखतीत. अहो तुम्ही तुमच्यातच बोलत बसणार आहे का बाबासाहेब ते इंग्रजी मधून काय बोलले ते आम्हाला पण सांगणार आहे. खरं तर या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा चांगलं हेच देऊ शकतील ना. येस. खर तर मजूर पक्ष स्थापनेबद्दल बोलायला मी बाबासाहेबांकडे आलो होतो पण आमची चर्चा चौफेर विषयांवर झाली. म्हणजे बाबासाहेब कित्येक वर्ष राजकीय चळवळीत काम करते. खरं तर कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली असती असं असताना देखील काँग्रेस सारख्या बलाढ्य पक्षात न जाता त्यांनी स्वतंत्र पक्ष का स्थापन केला असा प्रश्न मी जेव्हा त्यांना विचारला ना आणि त्यावर बाबासाहेबांनी असं उत्तर दिलं की देशातल्या दुबळ्या घटकांवर अन्याय करणारे अनेक लोक हे काँग्रेसशी संबंधित आहेत. गावागावात अस्पृश्यांवरती अत्याचार करणारे लोक हे काँग्रेस पक्षात समाविष्ट आहेत आणि त्यामुळे अशा पक्षाशी बाबासाहेबांना संबंधित राहायचं नव्हतं आणि म्हणून त्यांनी स्वतंत्र विचाराचा वेगळा पक्ष स्थापन केला. अवमडकी बुवा, काँग्रेस पक्ष तर लय मोठा आहे ना आणि त्यातले नेते पण लय मोठे आहेत. मग अगदी बरोबर आहे पण काँग्रेस हा जरी लोकप्रिय पक्ष असला तरी बाबासाहेबांच्या मते काँग्रेस हा ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही या नैतिक मूल्यांचं प्रतिनिधित्व करतो. या पक्षामुळे गेले अनेक वर्ष अस्पृश्य लोक मजूर लोक हे पिसलेल्या अवस्थेत जगतात आणि त्यामुळे विधिमंडळात अशा पक्षाला विरोध करण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष फार महत्वाची भूमिका बजावेल अशी खात्री आहे बाबासाहेबांना. ही खात्री वाटायलाच हवी आणि आता आंबेडकरांसारखं सक्षम नेतृत्व असताना हे अगदीच शक्य. बराच वेळ झाला. मडकी बुवा, आय विल टेक युअर लीव नाव. डेफिनेट, या ना, मी सोडतो तुम्हाला. चालेल. यशवंता, साहेबांचं असं कौतुक ऐकलं ना की मनाला लई बरं वाटतं बघ. येळ बदलली की माणसाचे HR बी बदलत्यात. म्हणजे केवढा फडाफडा इंग्लिश बोलत्यात आणि कशी प्रश्नांची उत्तरं देतात. तू काय पहिल्यांदा ऐकलंस का त्यांना इंग्रजी बोलताना? अरे याच्या अगोदर बऱ्याच वेळा ते इंग्रजी मधनं मुलाखती दिल्यात त्यांनी. अरे मी समधी भाषण ऐकलीत त्यांची, पण कसं आहे ती सगळी मराठीतली ऐकलीत ना. इंग्रजी कुठं ऐकायला मिळाली? त्यांचं इंग्रजी म्हणजे तिकडं लंडनला त्या इंग्रज सरकारच्या समोर बोलणार. अरे मामा, आता हे इंग्रजीतले इंटरव्ह्यू त्यांचे होतच राहणार आहेत, पुढे मिळेल नक्की संधी तुला. माझं ठीक आहे रे यशवंता, पण साहेबांसोबत जर ताई असती ना तर खूप बरं वाटलं असतं रे. मी काय म्हणतो यशवंता, मी जर मिळलो ना तर स्वर्गात जाऊन ताईला समज सांगणार आहे मी. हे मामा, तुला माहिती आहे ना बाबासाहेबांना हे स्वर्ग नरक हे असलं काही आवडत नाही त्यांना. हा, हे आपण आपल्या घरातलीच माणसं असं बोलायला लागलो तर कसं होणार? बरं बाबा, चुकलो. हा, याच्या पुढे माझा भाचा जे सांगेल तेच करीन. भाचा म्हणेल तीच पूर्व दिशा. काय रे तू पण. देवकर येऊ का? अरे या 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 रणगंभीर साहेब, या बसा. ए जर चहा सांग जा, बसा. बोला. नाही म्हटलं, मुंबईला आलोच होतो बाबासाहेबांना भेटायला, यावेळी तुमचीही भेट घ्यावी म्हटलं. आता दरवेळी तुम्ही बोलवता पण मला काही यायला जमत नाही हो. रणकांबे साहेब, तुम्हाला कसं जमायचं? अहो तुम्हाला लई काम असतं, पण हा तुमचा जास्त वेळ घेणार नाही. अहो काय, नवीन पक्ष म्हणल्यानंतर तुम्हाला लई काम असणार याची कल्पना आहे आम्हाला. काम तर आहेच म्हणा. बर, उमेदवारी जाहीर झाली का? म्हणजे उमेदवारी कधी जाहीर होणार आहे असं विचारायचं होतं मला. म्हणजे काय की तुम्ही बाबासाहेबांच्या खास जवळचे, म्हणजे तुम्हाला आधीच माहिती असेल असं वाटलं आम्हाला. तुमचे साहेब कोणाला मैदानात उतरवणार हे आम्हाला समजायला हवं ना. आमचे साहेब? अहो आता बाबासाहेब फक्त आमचे साहेब राहिलेले नाही आहे, सगळ्यांचेच साहेब आहेत.
प्रत्यक्ष गांधींच्या हातून त्यांनी अस्पृश्यांसाठीचा पुणे करार अक्षरशः खेचून आणलाय. अहो आता बाबासाहेब राष्ट्रीय स्तरावरचे नेते झालेत. ते बी खरंच आहे म्हणा, बाबासाहेब राष्ट्रीय नेते झाले आणि आपण इथंच राहिलो ना. तुमच्या साहेबांचा आम्हाला काय उपयोग म्हणा, त्यांच्याकडून आम्हाला थोडीच उमेदवारी मिळणार आहे. पण तुम्ही साहेबांची खास माणसं, त्यामुळे तुमची उमेदवारी नक्कीच आहे म्हणा की. नाही नाही तसं नाही आहे. अहो हे बघा, जो कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडेल, कामगारांचे प्रश्न मांडेल, त्यालाच बाबासाहेब उमेदवारी देणार आहेत. आणि बाबासाहेबांचा निर्णय हा अंतिम असेल. नाही माझं राहू दे हो, तुम्हाला उमेदवारी मिळाली तरी मला आनंदच आहे. तुमची नाशिकची उमेदवारी जाहीर झाली का? अरे चाल ठेव ठेव. या रणखांबे साहेब चहा घ्या. और नका काळजी करू, मिळेल तुम्हाला उमेदवारी. अन्नाय मिळेल तर लय मोठा विश्वासघात होईल. आयुष्यभर साधा कार्यकर्ता म्हणून राहायची वेळ येईल. असं होऊ नये म्हणजे झालं. बाजी, आत्ताच्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब बोललेले प्रत्येक मुद्दा किती महत्वाचा आहे ना. बाबासाहेब नेहमीच व्यवस्थित आणि मुद्देसूदच बोलतात. ते बोलत असले ना की ऐकत राहावं वाटतं. हो आणि प्रत्येक शब्दगणिक, त्यांची हुशारी, त्यांची प्रगल्भता समजत जाते. अरे अमृतराव आज अचानक या 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 ना बसा. आज अचानक येणं केलं आणि हो नाशिकहून कधी आलात? हे काय आत्ताच आलो, बाबासाहेबांना भेटायचं होतं. ते बाबासाहेब आत्ता इथं नाहीत, म्हणजे इलेक्शनच्या कामामध्ये थोडे व्यस्त आहेत. त्यांची आत्ताच मुलाखत झाली आणि ते बाहेर गेले. काही महत्वाचं काम होतं का? नाही, बाबासाहेबांना भेटून विचारायचं होतं की उमेदवारांचं काय करायचं ठरवलंय. म्हणजे काय की गावोगावी गप्पा रंगल्या, तो बाजार गप्पा, की उमेदवार कधी निवडणार, कसे निवडणार, त्यामुळे सगळा गोंधळ उडतोय. नाही म्हणजे तसं आपला पक्षही नुकताच स्थापन झालाय आणि या अशा सार्वत्रिक निवडणुकाही पहिल्यांदाच होत आहेत, त्यामुळे कोणालाच काही माहिती नाहीये. बरोबर आहे, पण बाबासाहेबांनी ह्याचीच तयारी आधी करायला सांगितली. म्हणजे मतदारसंघ कसे असतात, मतदान कसं करायचं, नेमक्या निवडणुका कशा होणार, शिक्के कसे मारायचे, निवडून येणार म्हणजे नक्की काय, निवडून आल्यानंतर पुढे कामं कुठली करायची. तेच तर. अहो म्हणजे उमेदवार कोण आहे हे कळलं असतं ना, तर मग आपण पुढची दिशा ठरवायला मोकळे ना. उमेदवार कोण आहे हे स्वतः बाबासाहेबच ठरवत आहेत, त्याबाबत आम्हाला काहीच सांगता येणार नाही. हा पण एक माहिती मात्र मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो, हे घ्या. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की आमदार निवडून आले तरीही त्याच्या पाठीमागे लोकांचं आणि कार्यकर्त्यांचं भक्कम पाठबळ उभं करणं गरजेचं आहे. आमदार हा या लोकांचा केवळ प्रतिनिधी आहे, पण त्याच्या बरोबरच्या लोकांचं आणि कार्यकर्त्यांचं प्रबोधन करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि अमृतराव, नाशिकच्या या सगळ्या कामाची जबाबदारी बाबासाहेबांनी तुमच्या खांद्यावरती दिली आहे. और नका काळजी करू, मिळेल तुम्हाला उमेदवारी. नाही मिळेल तर काय झालं अमृतराव?
नाही काही नाही, आता बाबासाहेबांनी जबाबदारी टाकली म्हटल्यावर ती मी पार पाडणार यात काही शंकाच नाही हो। ते आहेच, म्हणून तर बाबासाहेबांनी ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती टाकली आहे आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की तुम्ही ही जबाबदारी पार पाडालच। भविष्यात अजून खूप महत्वाची कामगिरी येणार आहे, त्यामुळे जोमाने कामाला लागूयात। हा पक्ष शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी भूतारण बँका स्थापन करण्याचे काम हाती घेईल। लोकांची कार्यक्षमता आणि उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तांत्रिक शिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला जाईल। जी अर्थव्यवस्था कुठल्याही वर्गातील लोकांसाठी अन्यायकारक असेल ती अर्थव्यवस्था मुक्त करण्यासाठी, त्यात बदल करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी हा पक्ष कायम प्रयत्नशील राहील। जे जमीनदार खंडाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून जमीन बळकावून त्यांना त्यातून बेदखल करण्याचे कार्य करतात, त्या खोटी व्यवस्था आणि तालुकदारी व्यवस्था ह्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी हा पक्ष कायदे करील। हा पक्ष असे मानतो की बेरोजगारीपासून जनतेला मुक्त करणे हे सरकारचे कर्तव्य आहे। हे कर्तव्य पूर्ण करण्याच्या प्रयत्नातून हा पक्ष सार्वजनिक कामांची सुरुवात करून भूमिहीन लोकांना आणि बेरोजगारांना कामे मिळतील याची सोय करेल। अ न्यू पॉलिटिकल पार्टी इंडिपेंडेंट लेबर पार्टी हॅज बीन फॉर्म इन बॉम्बे फॉर द पर्पज ऑफ कंटेस्टिंग द इलेक्शन इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी। अंडर द न्यू कॉन्स्टिट्यूशन टू बोथ द चेंबर्स ऑफ द लेजिस्लेटर द पार्टी इज अ लेबर ऑर्गनायझेशन अँड इट्स प्रोग्रॅम इज मेनली टू ॲडव्हान्स द वेलफेअर ऑफ द लेबरिंग क्लासेस। It is open to anyone who wishes to stand for with the program formulated for the purpose. Explaining the program of the party, Dr. Ambedkar said that it focuses on working on new constitution, population problem, taxation problem and education. Tu ingrejit kay bolla kay kalla nahi awa ba बाबासाहेबांनी त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम जाहीर केलाय ना, आत्याच इंग्रजीत लिहिलंय। अहो विविध क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आणि कामगारांच्या हक्कासाठी लढायची त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठीच त्यांनी हा पक्ष बनवला येत लिहिलंय याच्यात। अव एवढ्या मोठ्या टाइम्स पेपरने सुद्धा बाबासाहेबांच्या पक्षाची दखल घेतली आहे। मला एक प्रश्न पडलाय, ह्या आंबेडकरनी मजुरांसाठीच पक्ष का काढला? मजुरांसाठी म्हणजे मजुरांचे प्रश्न त्यांना महत्वाचे वाटत आहे आणि तेच सोडवण्याची त्यांची इच्छा आहे। अरे पण मजुरांसाठी काम करणाऱ्या संघटना बिघटना आहेत की ते कम्युनिस्ट आहेत, सोशलिस्ट आहेत, अजून बऱ्या संघटना आहेत। त्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये कामगार आधीपासूनच असणार की वा बाप, पण हे समजे कामगार त्या पक्षात असतील असं नाही ना। जे कामगार कोणत्याही राजकीय पक्षात नाही ना ते बाबासाहेबांच्या पक्षात जातील। मी तुला सांगतो शिंदे, वरच्या जातीतले कामगार आधीच कुठल्या तरी पक्षामध्ये असणार, म्हणजे उरलेले अस्पृश्य मजूर आंबेडकरच्या पक्षात जाणार आणि बाकीचे सगळे कामगार वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाणार, म्हणजे कामगारांमध्ये फूट पडणार। हा आंबेडकर वडापुढीचं राजकारण करतोय। अरे या की लवकर, किती वेळ झाला? अरे वाढ दादा। अरे गणपत दादा, अहो तुम्ही तिथे काय करताय? आत या।
कसली अडचण नाही आहे ना? आणि पाय कसा आहे आता तुमचा? नाही नाही, काय बी अडचण नाही, आणि पाय बी आता एकदम बरा आहे, चालता फिरता येत आहे आता. म्या हे घेऊन आलतो तुमच्यासाठी. काय? मी दवाखान्यात असताना तुम्ही मला रोज जेवण आणत होता. औषध पाण्याची व्यवस्था बी तुम्हीच केली. म्हणून माझ्या बायकोनं भाजी भाकरी करून पाठवली आहे तुमच्यासाठी. मी तिला नगर नगर म्हणलं पण तिनं लयच हट्ट धरला बघा. तुम्ही माझ्या मदतीला आला नसता तर मी परत माझ्या पायावर कधी उभा राहिलो असतो का? नाही कुणास ठोक. यशवंतदादा, तुम्ही त्या मुकादमाला समझ दिली म्हणून माझ्यावर उपचार बी झालं आणि नुकसान भरपाई बी मिळाली. असं काय करताय दादा? तुमच्या हक्कांसाठी लढणं ही तर आमची जबाबदारी आहे. आणि आम्ही बाबासाहेबांचे कार्यकर्ते आहोत, ज्यामुळे जिथे जिथे गरिबांवर मजुरांवर अन्याय अत्याचार होतील तिथे तिथे त्या अत्याचाराचा अन्यायाचा बिमोड करण्यात येईल. यशवंत दादा, मला एक विचारायचं होतं तुम्हाला. काय झालं म्हणजे? नाही नाही, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला जे वाटतंय ते बोला. बाबासाहेबांनी एक नवीन पक्ष काढलाय, त्यात मला बी काम करायचं होत. मी येऊ शकतो का तुमच्या पक्षात? हो नक्कीच नक्कीच येऊ शकता, का नाही? तुमच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याची तर गरज आहे स्वतंत्र मजूर पक्षाला. तुम्ही एक काम करा, उद्या कचेरीत या आणि पक्षात नोंदणी करून घ्या. म्हणजे एक अडचण आहे, म्या जातीनं महार नाही. मग काय झालं? तुम्ही महार नाही आहात याने काही फरक पडत नाही आम्हाला. नाही पर समजे म्हणत होते की मजूर पक्षात फक्त महार लोकांना प्रवेश आहे म्हणून. असं कोणी सांगितलं तुम्हाला? स्वतंत्र मजूर पक्ष कुठल्याही एका जातीसाठी नाहीये, इकडे सगळ्या जातीच्या लोकांना प्रवेश आहे, इथे सगळे समान आहेत, इथे कोणी उच्च नाही कोणी नीच नाही, इथे कोणीच नेता नाही, सगळे कार्यकर्ते. अहो या देशातल्या कष्टकर आणि मजुरांसाठी तर आमचा पक्ष आहे. आजपासून तुमचे प्रश्न ते आमचे प्रश्न. काय यशवंत? हो तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या कचेरीत या, तुमचे जे काय प्रश्न असतील ते आपण बघूच आणि हो तुमची नोंदणी पण करून घेऊ पक्षामध्ये. काय? हो जी दादा, आता येतो मी. बायको वाट बघत असेल, उद्या चला कचेरीतच भेटू. गणपत दादा थांबा, कसं आहे ना, कुठलाही पक्ष असू दे, तो पक्ष म्हणजे एक मोठं कुटुंब असतं. आता तुम्ही आमच्या पक्षात आहात म्हणजे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहात. माझ्या आई घरात आलेल्या कुठल्याही माणसाला जीव घातल्याशिवाय सोडायचे नाही, त्यामुळे तुम्ही पण आज आमच्या कुटुंबाबरोबर जेवायचं. या बस नगर बसाओ. काही नाही पण काही नाही, तुम्ही बसा. बसा बसा बसा. आहो म्या हे वाढायला. गणपत भाऊ बसा.
आला उद्धाराया। प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा।